कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्यापैकी रात्री जेवल्यानंतर बाहेर न चुकता आईस्क्रीम खायला दोन वाजता वाशीवरून कोपर खेळण्याला पण येते आईस्क्रीम खायला. मी हिच्याकडे हिच्या घराकडे ही राहते तिच्या घराकडेच आम्ही आईस्क्रीम खायला जातो. तिकडे 2-3 वाजेपर्यंत ओपन असतं, काहीही घ्या तुम्ही, खाऊ गल्ली आहे तिकडे. मग आम्ही दोघे जण तिकडे गेले तर रात्री 2-2 वाजता आईस्क्रीमचं काय विषय. आम्ही तिला बोललो ना क्लासला टायमिंगला येत नाही, तर ती काय सांगते कारण की मी रात्री नवऱ्यासोबत 2-3 वाजता आम्ही तिकडे होतो, मग मला झोप भेटत नाही म्हणून मी लेट येते. मग मी तिला चिडवत असते की तू आईस्क्रीम खायला जाते आणि क्लासला टायमिंगला येत. पण मग मला सांगा तुम्ही दोघेच राहता का? नाही, आम्ही एकत्रित कुटुंब आहे माझं. आम्ही 3 फॅमिली राहतो एकत्रित. दीरची फॅमिली आम्ही आणि मम्मी पप्पा आणि नणंद आहे, नंदेचं लग्न झालं. पण आईस्क्रीम खायला दोघेच? आम्ही आईस्क्रीम खायला दोघेच जातो. दोघेच राजा राणी. तुमचं लग्न कसं झालंय? अरेंज मॅरेज. तुमचं? लव्ह मॅरेज. बघा, लव मॅरेज वाले बाहेर पडत नाहीत. अरेंज माझं लव. कुठे? मी पुण्याची आहे, ते मुंबईचे आहेत. मग काय झालं? लव मॅरेज सोशल मीडिया. काय सांगता, पण खरंच अशा ह्याच्यात खूप भीतीचं वातावरण असतं. होतं पहिल्यांदा, पण आम्ही भेटलो, भेटायला आले पुण्यालाच. ते आले होते? हो, वर्षभर आम्ही रिलेशनशिप मध्ये होतो, मग ते वर्षभर भेटायला यायचे असं 1-2 महिन्यातून. मग भरपूर फिरलो आम्ही आणि मग लग्नाचा विषय. घरी कळल्यावर? 3 महिन्याने दोघांनी एकमेकांच्या घरी सेम डेला सांगितलं की त्यांनी सांगितलं अशी अशी मुलगी आहे, मी सांगितलं असा असा मुलगा आहे, आम्ही बोलतोय आणि आम्हाला लग्न करायचंय. मग त्यांच्या फॅमिलीला आम्ही घरी बोलवलं होतं, आम्ही त्यांच्याकडे आलो होतो. मग झालं पसंती काय, लव्ह मॅरेज म्हटल्यावर घरातल्यांनी पण सगळ्यांनी स्वीकारले. सोशल मीडियाचा असाही वापर? हो, मला माझ्या बाबतीत तर खूप चांगला झाला, कारण माझे हसबंड खरंच चांगले सपोर्टिव्ह आहेत मनाप्रमाणे. नाही, लव्ह मॅरेज मनाप्रमाणे, कारण का काहींचा गैरसमज असतो की लव्ह मॅरेज काही टिकत नाही, पण माझा असा अनुभव आहे पर्सनली की टिकतातच. नवरा शांत असेल ना? नाही, दोघेही शांतच असं समजा. होय ना, तुमच्या कसं? अरेंज मॅरेज. हो, ते कसं काय? अरेंज म्हणजे नात्यातूनच आहे, ते ठरवलं आणि केलं. माझं पण अरेंज. कुठे? माझं रायरेश्वर सासर आहे आणि सोलापूर मागायला आहे, म्हणजे नात्यातूनच आहे. नात्यातून? तुमचं? माझं नात्यातून नाहीये, पण आमच्या समाजाचा मेळावा होता तेव्हा आईस्क्रीम ठेवलं होतं मेळाव्यात. लग्नात आईस्क्रीम मध्ये त्या मेळाव्यात म्हणजे माझ्या हजबंडची मामांनी मला पाहिले होते. त्यांनी असं असं मम्मीला सांगितलं की एक मुलगी आहे सोलापूरची आणि आपण बघायला जाऊया. मग ते एका लग्नासाठी आलेले जानेवारी महिन्यामध्ये. मग त्यांनी असं ठरवलं की आपण आलोच आहे तर मुलगी बघून जाऊया. बरोबर. त्यांनी 27 मुली बघितले. 27 मुली आणि 28वा पेढा माझ्या घरी सोडला त्यांनी, लास्टचा पेढ्याचा बॉक्स, आणि होकार देऊन ते निघून गेले. 27 जणींना काय आईस्क्रीम आवडायचं नाही? आईस्क्रीम नव्हतं त्या, लवकर झोपायच्या. लव्ह मॅरेज आहे. आम्ही गल्लीत एकाच राहत होतो. कुठल्या गल्लीत? कोपर खेरने ते. हा, मग गल्लीत काय झालं? गोंधळ. माझी जी मैत्रीण, गल्लीत गोंधळ. माझी जी मैत्रीण आहे तिचा भाऊ म्हणजे माझे मिस्टर होते, त्यांच्या थ्रू आमचं झालं. मैत्रीण आहे की नाही? मैत्रीण भांडली? नाही नाही, चांगली आहे, खूप चांगली आहे. आता नणंद झाली ना? नणंद झाली. नाही, खूप चांगली. मग कसं झालं त्या गल्लीत? आताच इशाऱ्यावर. इशाऱ्यावर? फोन नंबर त्यांनी ऍक्च्युली ना दुसऱ्याकडून माझा नंबर घेतला होता आणि मला कॉल केला होता, त्यामुळे मी त्यांना नाही बोललेलं. मग ते माझे मला नव्हतं करायचं लोक, माझ्या मम्मी पप्पांना नव्हतं आवडत. मग का केलं? ते 2 वाजेपर्यंत आमच्या घरीतून बसायचे रडत रात्री. 2-3 वाजेपर्यंत बसायचे. का? लग्न करायचं माझ्याशी म्हणून. तेव्हापासून बाहेर न पडण्याचा धसका घेतला का रात्री 2 वाजता? आम्ही फिरायचं असतं, पण आम्ही फॅमिली पण घेऊन फिरतो, असं काही नाही. अच्छा, हे झोपलो होतात फॅमिलीला. काय लक्ष आहे पण बारीक. तुमचं कसं काय सुरत? माझं मामाचा मुलगा आहे सख्या. मामाचा मुलगा आहे तर काय? बहिणीचं लग्न ठरल्यानंतर मग माझं पण ठरवलं, तर असं म्हणजे माझी नणंद आहे ना ती माझी भाऊजय पण आहे आणि मी तिची. नाही पण मला सांगा, तुम्ही सगळे इकडे मुंबईत होता, मग तिकडनं थेट सुरतला जायचं जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा काय वाटलं? काय नाही, असं काय वाटलं नाही खास, पण मुलगा आवडला होता.
मामाचाच मुलगा होता लहानपणापासून बघते लहानपणापासूनच ठरवलेलं असं काही नाही पण सहज घडून आलं म्हणून घडलं. तुमच्या दोघांमध्ये शांत स्वभाव कोणाचा आहे? आम्ही दोघं पण जरा शांतच आहोत. आम्ही दोघं पण मला ते काय बोलले मला ऐकायची कॅपॅसिटी नसते मी लगेच उलट बोलते प्रॉब्लेम आहे ते समजून घेतात पण लगेच उलट का बोलता पण पहिल्यापासून ऐकायची सवय नव्हती ना मम्मी पप्पाकडे लाडाची वाढलेली आणि इकडे एकदमच असं बोललं ना की मला ते सहन होत नव्हतं तर ते पण एवढं म्हणजे समजून घेतात ना मला भांडणं झाली मी काय बोलले तरी समजून घेतात आणि त्यांनीच आज मला पार्लर ओपन करून दिलं आणि सगळं त्यांनीच सेटअप लावलंय. म्हणजे प्रेम आहे तुमच्यावर तरी त्याला खूप आहे. शांत ते आहे बडबडी मी आहे खूप बोलते मी खूप बोलते ते बोलत नाहीत म्हणून पण मला राग येतो कारण ते दिवसभर फोनवरती असतात काय एवढं ऑफिसमध्ये फोनवरती बोलायला लागतं ना त्यांना ते घरी आले ना शांत असतात मग मी म्हणत असते माझ्याशी बोला ना तुम्ही माझ्याशी का बोलत नाही मग मी एकटीच बडबड बडबड करते. दोन दिवसांनी मी त्यांना जे काही सांगितलेलं असतं ना दोन दिवसांनी मी विचारलं ना हे कधी झालं मला तू नाही सांगितलं मग मी तिथे जास्त चिडते मग ते बोलतात हा का ठीक आहे मग माघार घेतात ते. माझे मिस्टर आधी खूप रागीट होते आमच्या लग्नाआधी कारण मला माझ्या नंदूबाई पण सांगतात की खूप रागीट होते पण जसं तुमचं लग्न झालं तसे ते खूप शांत झालेत असं मला कधी कधी जाणवून येतं पण कधी कधी नाही जाणवत. नाही ना आमच्यात मिस्टर शांत आहेत मीच बोलत असते. बायकांचा हाच प्रॉब्लेम आहे त्या नवऱ्यांना शांतच करतात त्यामुळे नवरे लग्नानंतर शांत होऊन जातात. पण तुमचे चेहरे पण असे होतात ना की त्याच्यामुळे नवऱ्यांना फेशियल न करता चेहरे पांढरे पडतात. त्यांचा पण फायदा होतो सर कारण आमच्याकडे फुकटले येतात ना आज फेशियल कर कलर हेअर मसाज थोडी हेड मसाज हे सर्व करून देतो आम्ही. काय सांगता काय माझं डोकं दुखतंय तेजू आज मला थोडी हेड मसाज हो ठीक आहे देते. बाकी सगळ्या गोष्टी असल्या तरी आधी तुम्ही हेड मसाजच का तुम्ही कारण आम्ही खूप डोकं खातो. तुमच्या मैत्रीमध्ये तुम्ही भांडता की नाही घेतलं खूप कोण कोण जास्त भांडत कोण दोघी जास्त तुमच्या सोबत का हो आवडतं मला हिच्यासोबत भांडायला कारण या बोलतच नाही तिला बोल का करायचं असतं आले क्लासमध्ये आल्यानंतर स्वतःच स्वतः काम करणार काही कोणाला असं भाव न दिल्यासारखंच करणार मग असा आम्हाला राग येतो ना सगळ्यांनी मिळून आम्ही खूप गप्पा मारतो पण ही असं तिचं तिचं काम करत बसतो. तुमच्यात अबोला झालाय कोणाच झालाय जास्त काळ बोलायचं कॉन्ट्रीवरून झालाय कॉन्ट्रीब्युशन करून आम्ही सर्व एखाद्याचा बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतो ही देते देते बोलती आणि देतच नाही असे तिच्याकडे भरपूर आहेत पेंडिंग. ऑनलाईन पेमेंटचं काय माझ्याकडे नाही आहे ना आता सध्या आणि कॅश द्यायचं म्हणजे सुरतवरनं मी इथे बरोबर आहे तुम्ही पण समजून पार्टी करायचंय आणि कॉन्ट्री द्यायच्या आधी जायचं लक्षात ठेवा. तुम्हाला प्रेमाने मिस्टर काय हाक मारतात तुम्हाला स्ने मला वाटलं स्नेक. झी5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.